गेल्या 4 दिवसांपासून नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलात मिनी फुटबॉल नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धा सुरू होत्या. या स्पर्धेत 12 राज्यातील 39 संघ सहभागी झाले होते. वयवर्ष 11, 13 आणि 15 वयोगटात या स्पर्धा खेळविण्यात आल्या. मिनी फुटबॉल असोसिएशन ऑफ इंडिया अंतर्गत मिनी फुटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्रनं या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. वर्ल्ड मिनी फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष विठ्ठल शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मिनी फुटबॉल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष दत्तात्रय शिंदे, जनरल सेक्रेटरी सिद्धेश चिंदेरकर आणि मिनी फुटबॉल असोसिएशन ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक सुनील रघुनाथ पूर्णपात्रे यांच्या नियोजनपूर्वक मार्गदर्शनाखाली या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मिनी फुटबॉल असोसिएशन ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक सुनील रघुनाथ पूर्णपात्रे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रारंभी स्पर्धा संयोजक प्रवीण मोरे, सहसंयोजक सत्यवान जाधव यांनी सुनील पूर्णपात्रे यांचे स्वागत केले. या स्पर्धेमध्ये 11 वयोगटात मुंबई संघानं महाराष्ट्र संघाचा पराभव करून अव्वल क्रमांक पटकावला. 13 वर्ष वयोगटात दिल्लीचा संघ विजेता ठरला तर गुजरात संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. 15 वर्ष वयोगटात कर्नाटक संघानं दादरा नगर हवेली या संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. विजेत्या उपविजेत्या संघांना सुनील रघुनाथ पूर्णपात्रे यांच्या हस्ते मेडल्स आणि विजयी ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. कॅमेरामध्ये एक सबलो कॅमेरा अरे यार मेडल्स अप मेडल्स अप मेडल्स अप एव्हरीवन मेडल्स अप मेडल्स अप एव्हरीवन मेडल्स अप कॅमेरा मध्ये देखो सब लोग कॅमेरा अरे यार मेडल्स अप एव्हरीवन मेडल्स अप मेडल्स अप एव्हरीवन मेडल्स अप कॅमेरा मध्ये देखो सब लोग कॅमेरा अरे यार स्पर्धेत उत्कृष्ट प्रावीण्य दाखविलेल्या खेळाडूंनाही सन्मानित करण्यात आले. याशिवाय रेफरी, विविध संघांचे कोच, मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय पथक यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला. सुनील पूर्णपात्रे यांनी विजेत्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कोचेस, पेरेंट्स, ऑल सेक्रेटरी, सभी का इस सेकंड यूथ मिनी फुटबॉल चैंपियनशिप में तहे दिल से स्वागत. जो टीमें यहाँ जीती है उनका सभी का मैं तहे दिल से अभिनंदन करता हूँ और जो आगे की टीम जो जाने वाली है वो डिक्लेयर हो जाएंगी यहाँ नाम और उनके सेक्रेटरी को कौन से कंट्री में मैचेस होने वाले इसके बारे में पूरी जानकारी मिलेंगी. स्पर्धेत प्रमुख रेफरी म्हणून राहुल मोरे यांनी काम पाहिले तर डेनिस ग्रासियास, थॉमस थोपियस, ओजस्वी यादव, शशिकांत कोंडविलकर, शशिभूषण सिंग, अंकुश सिंग, धनराज प्रभू, नीरज राजधर यांनीही रेफरी म्हणून जबाबदारी पार पाडली. प्रतिनिधी मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.